संसर्गाचा धोका वाढलाय. मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढत असल्यानं आता मुंबई महानगरपालिकेची चारही मोठी रुग्णालयं सतर्क झाली आहेत. कोविड रुग्णवाढीचा परिणाम आता नॉन कोविड रुग्णांवरती होणार आहे. पहिल्या लाटेवेळी जसं काही नॉन कोविड वॉर्ड बंद ठेवून तिथं कोविड वॉर्ड सुरू केले होते तसं आता सुरू केले जाणार आहेत. रुग्णालयांमध्ये कोविडसाठी अधिक बेड आणि आयसीयू राखीव ठेवण्यात सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार अकॅडमीला भेट दिली आहे. एपीएमसीमध्ये कोविड एसीएमध्ये कोविड संबंधित मार्गदर्शक तत्वांचं पालन होतं का यासंदर्भात त्यांनी पाहणी केली. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्व संस्थांना नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापौरांनी एमसीएचा आढावा घेतलाय. जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीय. जगात सकाळपासून 1,34,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 2,979 कोरोनाग्रस्तांचा बळी गेलाय. त्यामुळे जगातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2,96,00,000 पोहोचलाय. यात अमेरिका, ब्राझील आणि त्याखालोखाल भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेत सध्या 72,00,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. टोलनाक्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व टोलनाके हटवण्यात येणार आहेत, त्याऐवजी जीपीएसवर आधारित टोल वसुली करण्यात येणार आहे. गडकरी यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली. पुढील एका वर्षात सर्व टोलनाके बंद होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदूषण घटण्यास मदत मिळणार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. लोकसभेत ते बोलत होते. या पॉलिसीनुसार 20 वर्ष जुनं खासगी वाहन आणि 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहनं स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्याचसोबत कार्बन उत्सर्जनच्या आधारावर गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नियमानुसार गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट बंद. 50 लाखांच्या नादी लागला आणि 25 लाख गमावून बसला. पैशांच्या ऐवजी मिळाली कागदी बंडल. पैसा 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 या पैशाचा मोह माणसाला किती वेड करेल याचा काही नेम नाही. याच पैशांच्या नादी लागल्यानं हॉटेल व्यावसायिकाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी आहे. तो सांभाळण्यासाठी 2,000 रुपयांच्या नोटांची गरज आहे. 25 लाखांच्या 2,000च्या नोटा द्या आणि त्या बदल्यात 500 रुपयांच्या 50 लाखांच्या नोटा देऊ अशी बतावणी करून शिवणे मधल्या हॉटेल व्यावसायिकाला गंडा घालण्यात आला. आम्ही डिक्की उघडून ते पाऊच चेक केले. ते पाऊच पेन घालून आतमध्ये स्लिप केले. स्लिप केल्यानंतर त्याच्यामध्ये जाणवलं की त्यांनी फसवली, नजरबंदी केलेली आहे आणि ते पैशाच्या ऐवजी त्यांनी आमच्याकडे न्यूजपेपरचे कातरण ठेवले होते त्याच्यामध्ये. असं करून तो तिथून फरार झाला. या प्रकरणात डॉक्टर व्यंकटरमण वसंतराव, प्रवीण वनकुंद्रे, मालेश गावडे या तिघांना अटक करण्यात आली. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीवरून फरसखाना पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरसखाना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी अशी भूमिका घेतली की यामध्ये जोपर्यंत मुख्य आरोपीला पकडलं जात नाही तोपर्यंत प्रतिक्रिया दिली जाणार नाही. या सगळ्या तपासामध्ये वेगही वाढवण्यात आला असून मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी विशेष पथकाची स्थापना देखील करण्यात आली. पोलीस तपासात काय घडलं ते समोर येईलच. मात्र अशा कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. 25 लाखांचे असे 50 लाख कसे होतील जरा विचार करा. किरण ताजणे, Z24 तास, पुणे. वापरायला अत्यंत कम्फर्टेबल जीन्स, अनेक दिवस न धुता वापरता येणारा कपडा, तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली पॅन्ट, जीन्स किंवा डेनिम हा वापरण्यासाठी आणि वावरण्यासाठी अत्यंत सोयीचा कपडा, त्यामुळे अनेक जण जीन्स वापरणं पसंत करतात. मात्र डिसेंबरमध्ये सरकारनं एक आदेश काढून सरकारी कार्यालयांमध्ये जीन्स वापरण्यावर बंदी आणली होती. जीन्स सोबत टी शर्ट, गडद रंगाचे विचित्र नक्षीकाम असलेले कपडे घालून कार्यालयात येऊ नका असं आदेशात म्हटलं होतं. पुरुषांसाठी ट्राउझर पॅन्ट, साधा शर्ट, तर महिलांसाठी साडी किंवा सलवार, चुडीदार असा ड्रेस कोड ठरवून देण्यात आला होता. मात्र आता सरकारनं या निर्णयात थोडा बदल केला असून जीन्स वापरायला परवानगी दिली आहे.
सरकारी कर्मचारी आणि संघटनांनी याचं स्वागत केलंय. ड्रेस कोडच्या संदर्भात आम्हाला सगळ्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि तो अतिशय छान होता. कारण काय, हे प्रशासकीय आपलं मुख्य प्रशासन आहे, इथून सगळ्या राज्याचा कारभार चालला जातो आणि इथे व्हिजिटर्स येतात, इतर लोकप्रतिनिधी येतात आणि त्याच्यामुळे इथले आपले कर्मचारी किंवा अधिकारी यांचा पेहराव इम्प्रेसिव्ह असावा, समोरच्यावर छाप पाडणारा असावा. 8 डिसेंबर 2020 चा जो शासन निर्णय त्याच्या अनुषंगाने एक परिपत्र शुद्धी परिपत्र काढलं, त्या शुद्धी परिपत्रकामध्ये जीन्स वापरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल मी शासनाच्या आणि अजितदादा पवारांचे मी मनापासून संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो. जीन्स वापराला परवानगी मिळाली असली तरी अन्य ड्रेस कोड मात्र कायम आहे. टी शर्ट सह रंगीबिरंगी कपडे घालण्यावर बंदी कायम आहे. अमित जोशी, Zee 24 तास, मुंबई. रामानं भाजपमध्ये प्रवेश केलाय, अर्थात रामायणात रामाची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीमध्ये त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. अरुण गोविल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून राजकारणाची व्याख्या बदलली आहे. ममता बॅनर्जींसारख्या लोकांना जय श्रीराम म्हणण्याची ॲलर्जी आहे. जय श्रीराम ही एखादी घोषणा नव्हे तर तो आमचा संस्कार आहे, असं अरुण गोविल यांनी यावेळी म्हटलं. यादी रामायणात रावणाची भूमिका केलेल्या अरविंद त्रिवेदी, सीतेची भूमिका केलेल्या दीपिका चिखलिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. दीपिका चिखलिया 1991 बडोदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या आणि खासदारही झाल्या. मैंने रामायण की, उसमें जो पारिवारिक एक तरह से योगदान होता है उस क्षेत्र में, एक सामाजिक क्षेत्र में जो योगदान होता है उसका डायरेक्टली या इनडायरेक्टली जो भी मेरा कंट्रीब्यूशन था वो मैंने, मेरे से हो गया है. मैंने नहीं किया है, कराया तो उसने था, पर मेरे से हो गया है वो. अब जो राष्ट्र सेवा की बात है या राष्ट्र निर्माण की बात है उसमें जो मैं जरूर अपना जो बिट है मेरा कंट्रीब्यूशन का वो मैं जरूर देना चाहूंगा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24 तास.